सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी मानसी, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत. पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये. महायुती शासनाने महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना आणली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. माता भगिनींनी या योजनेचे अर्ज भरताना कोणत्याही अडचणी येणार नाही व त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना दिल्या आहे. कागदपत्र मिळवण्यात महिलांना कोणतीही अडचण येणार नाही याची गांभीर्याने काळजी घ्यावी अशा सूचना तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना आमदार आशुतोष काळे यांनी दिली. तसेच जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महिलांना सखोल मार्गदर्शन करून त्यांचे अर्ज देखील भरून घेतले जात आहे. त्यासाठी कोपरगाव शहरासह मतदारसंघात सहायता केंद्र सुरू करण्यात आले असून महिला भगिनींनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केलं आहे. कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील पिण्याच्या पाण्याची टाकीची गळती गेल्या 4 ते 5 वर्षापासून थांबता थांबेना. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पालिका प्रशासनाला अर्ज दिले परंतु त्याकडे सुद्धा पालिकेने दुर्लक्ष केले. मागील महिन्यामध्ये याच पिण्याच्या टाकीखाली साचलेल्या पाण्यामध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू देखील झाला. तरी देखील पालिका प्रशासनाला जाग येत नाही का? पालिका प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभारामुळे अजून एखाद्याचा जीव जाण्याची वाट पालिका प्रशासन बघते आहे की काय असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. होणाऱ्या या पाण्याच्या टाकीची गळती थांबवावी व झोपलेल्या पालिका प्रशासनाला जाग यावी म्हणून मनसे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी आज आक्रमक भूमिका घेत पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला. त्यांच्या या आंदोलनाने पालिका प्रशासन खडबडून जागी झाले असून पाणी पुरवठा अधिकारी कर्मचारी व उप मुख्य अधिकारी यांनी आंदोलनाच्या ठिकाणी धाव घेऊन त्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. माझी मागणी एकच आहे का, आज इथं कोपरगाव शहरात 10 दिवसाआड पाणी झालेले आणि त्या स्थानिक नागरिकांना 2 तास पाणी मिळतं पण 2 तास नाही, त्यांना 1 तास पाणी येतं आणि 24 तास हे पाणी इथं वाया जातं. आणि इथं 10-10 दिवसाला पाणी देऊ राहिले लोकांना आणि इथं हे पाणी वाया चाललं याला कोण जबाबदार आहे? हां, आणि पट्टी तर अजिबात कमी करीत नाही, आत्ताच भरावं लागेल, लगेच भरावं लागेल, नळ्याला खोट्या डोकीचा कपाकप. हां, ही यांची हुकुमशाही आहे. हां, ही दादागिरी का यांची? ही अजिबात चालणार नाही यांची दादागिरी या नगरपालिकेची, आत्ता सांगून ठेवतो. याच्यानंतर अजिबात ऐकणार नाही, याच्यानंतर जे पुढचं आंदोलन होईल ते फार भयानक होणार आहे. माझी मागणी एकच आहे, ही टाकी जी नवीन टाकी आहे तिला ही पाईपलाईन जोडून द्यावी. ती ब्रिजलाल नगरमध्ये जी टाकी झालेली आहे तिचं पाईपलाईन या नगरपालिकेत जोडून द्यावे आणि ह्या टाकीचं काम त्यांनी त्वरित चालू करावे. का हे कोणाला घाबरू राहिले नगरपालिकावाले ते पण आम्हाला त्यांनी सांगावं स्पष्ट. ही लक्ष्मीनगर भागातली टाकी लिकेज असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहत आणि त्यात आता शासनाने 10 दिवसाआड पाणी केल्यामुळे आणखीनही पाण्याचा अपव्यय होतो आहे. आणि हे जे पाणी जर सांडते याच्यात लहान मुले खातात, शाळाजवळ आहे, मंदिरात पाणी जातं, मंदिरात जायला अडचणी येत्या. ह्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी ते आउटलेट बाहेर काढून ही टाकी लवकरात लवकर दुरुस्त करावी ही सर्व लक्ष्मीनगरवासींची मागणी आहे. तरी याची नगरपालिकेने प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी अनिल भाऊ गायकवाड यांनी जे आंदोलन केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी. अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील रहिवाशी असलेल्या महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांची बालम टाकळी येथे असणाऱ्या गट नंबर 135 मधील 1.5 एकर शेतीमध्ये कपाशी व तूर पिकाची लागवड करून हे पीक मोठी झाल्याने सोफिया फिरोज शेख व त्यांचे पती फिरोज शेख हे दोघे शनिवारी दुपारी आपल्या शेतात खुरपण करत असताना अचानक सोफिया शेख यांची भाऊजाई हुमेरा युनुस शेख यांनी आम्हाला शेतामध्ये येऊन शिवीगाळ करत 1.5 एकर शेतीमधील उभे असलेले कपाशी व तुरीचे पीक हे आमच्या डोळ्यात एक तुपटून फेकून दिले असून यामुळे आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत हुमेरा युनुस शेख यांनी आम्ही आमची कपाशी व तूर पीक का उपटले अशी विचारणी केली असता त्यांनी मला लाताबुक्यांनी मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली असून याबाबत महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुमेरा युनुस शेख यांच्या विरोधात शेवगाव पोलिसात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आम्हाला न्याय न मिळाल्यास व आमच्या पिकाची झालेली नुकसान भरपाई न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांनी दिला आहे. मी सोफिया फिरोज शेख राहणार बोदेगाव, माझी बालम टाकळी येथे शेती आहे 47 गुंठे.
तिथे येऊन माझ्या भावाची बायकोने माझी 47 गुंठेमधील माझी शेतीचं पूर्ण नुकसान केलं. माझं कपाशीचं आणि तुरीच्या पूर्ण पिकांची नाश केली आणि सगळं पीक उपटून तिने निघून गेली. त्यावेळेस मी इथंच होते आणि तिने माझ्यासमोर माझ्या पिकांची नुकसान करून निघून गेली आणि सगळ्या 1 एकरची नुकसान करून मी इथे खुरपत असताना माझ्यासमोर येऊन तिने शनिवारी 29 तारखेला 3:30 वाजता तिने येऊन माझ्यासमोर माझ्या पिकांची नुकसान करून निघून गेली. याची आम्ही शेवगावच्या पोलीस स्टेशनला जाऊन नोंद दिली. त्याची NCR फाडला, FIR फाडला, पण आमच्या विरुद्ध तिच्या विरुद्ध त्यांनी काही रिॲक्शन घेतली नसल्यामुळं मी आता उपोषणाला बसण्याचा इशारा देत आहे. माझी नुकसान भरपाई मला भेटावी आणि तिच्यावर कडक कारवाई व्हावी एवढीच माझं म्हणणं आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सर्व रासायनिक खते विक्रेत्यांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन देत रासायनिक खतांसोबत अनावश्यक खते व औषधांची लिंकिंग बंद करण्याची मागणी केली आहे. विक्रेत्यांनी प्रशासनाला 7 दिवसांची मुदत देत या मुद्द्यावर ठोस पावले न उचलल्यास खते खरेदी बंद करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी कर्जत जामखेड MIDC कोंभळी परिसरात जागेच्या रूपरेखा सर्वेक्षणास सुरुवात केली. आगामी 3-4 दिवसांत संपूर्ण 481.98 हेक्टर जागेची पाहणी करून अंतिम अहवाल राज्य सरकार आणि उद्योग विभागास सादर करण्यात येईल अशी माहिती सर्वेक्षण पथकातील भूमापक SK राठोड यांनी दिली आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जलजीवन योजनेमध्ये प्रचंड अनियमितता झाली असून अपात्र ठेकेदारांची निवड केल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. त्यामुळे जलजीवन योजनेतील अनियमिततेसाठी स्वतंत्र चौकशी आयोग नेमावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष व देश कार्यकारिणी सदस्य भावनाम बेर्डे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबईत केली. जलजीवन मिशन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. मार्च 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळाने पाणी देणारी ही योजना महिलांसाठी खूप महत्वपूर्ण आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्यामध्ये या योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे दिसून आले. श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला येथे शनिवारी दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांच्या वाहनाने धडक देऊन पाडले. त्यांना 2 किलो गांजासह ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईची नोंद घटनेच्या 3 दिवसानंतरही श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आढळत नाही. त्यामुळे संबंधित आरोपी आणि गांजा कुठे गायब झाला व ते पोलीस कोण याविषयी परिसरात उलटसुलट चर्चा रंगली आहे. नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे स्वस्त धान्य दुकानातील शासकीय धान्याची चोरी ग्रामस्थांनी पकडली. हे धान्य पोलिसांच्या स्वाधीन केले असून या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनिल भीमा मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून वाहन व धान्य जप्त करण्यात आले. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप ढाकणे तपास करत आहे. एकोबा तुकोबाचा नामघोष टाळ मृदुंगांच्या गजरात सनईच्या मंगलमय सुरात वारकऱ्यांच्या साक्षीने सद्गुरुनिष्ठ निळोबाराय महाराजांच्या पालखी सोहळ्याचे श्री क्षेत्र पिंपळनेर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. सिद्धेश्वरवाडी आणि पुणेवाडी दिंडीच्या वतीने निळोबारायांच्या पालखी सोहळ्याबरोबर यावर्षी प्रथमच नगारा आणि बैलगाडी भेट देण्यात आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथून शाळेच्या कामाकरता आलेल्या शिक्षिकेचे सुमारे 1,35,000 रुपयांचे दागिने अज्ञात दोघा महिलांनी श्रीरामपूर बस स्टँड येथून चोरून नेण्याचा प्रकार घडला. बसमध्ये शेजारी बसलेल्या 2 अनोळखी महिलांनीच दागिने चोरल्याचे बनकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पात्र हा News 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.